பிரதமர் माझं नाव यासिन मोहम्मद आणि कुंटे राहणार आळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. आम्ही आपल्या गावात ग्रामसभा घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांना जनावराचा चाराचा प्रश्न आणि आपल्या गावाला रोड नाही यासाठी आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहोत. त्यासाठी सर्वजण इथं गावकरी मंडळी जमलेलं आहे, पण इथं मतदारावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्णय घेतलो. बरं, आम्ही पाणी सोडतो म्हणून आम्हाला सांगितले. जवळजवळ आम्ही गावकऱ्यांनी मिळून 3 लाख रुपये पाणीपट्टी जमा केलं, तरीसुद्धा उजनी धरणातून सोडलेले पाणी फक्त चितपूर बंदावरापर्यंत येऊन पोचले आणि वरचं सोडत असलेले पाणी बंद केलं आहे आणि खालच्या साईडला त्या लेणपर्यंत हिरडीपर्यंत सर्व बंधारा कोरडा असून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आणि गावातील लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भयानक उद्भवलेला आहे. शासनाला आणि आम्ही प्रशासनाला विनंती केली असता पाणी खाली सोडण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील सर्व गावकरी मिळून आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपस्थित राहून जमून आम्ही असा एकमुखीने निर्णय घेतला की येत्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी आम्ही कुठल्याही गावातील एक व्यक्तीनीसुद्धा मतदान न करण्याचा निर्णय सर्व गावकरी मिळून एकमताने ठराव घेतला आणि आमच्या गावाला जवळजवळ 2014 पासून वाळूचा निलाव झाला. तो वाळूचा निलाव ज्यावेळी झाला त्यावेळी तडवळ ते आळगी रस्ता पूर्णपणे खराब झाला आणि खराब झालेला रस्ता अजूनपर्यंत रिपेरीसुद्धा झालेला नाही आणि पूर्णपणे खराब रस्त्यामुळे गावातील लोकांना भयानक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आणि हे गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला याचा त्वरित विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा असं आम्ही गावकऱ्यांच्या वतीने सर्व शासनाला आम्ही विनंती करत आहोत. ज्याप्रमाणे आळगी गाव मतदानावर बहिष्कार घातला त्याप्रमाणे तडवळ भागातील जवळजवळ 28 गावांनीसुद्धा बहिष्कार टांगण्याची शक्यता आहे. आम्ही सगळ्या गावातील लोकांना संपर्कात आहे एवढं सांगून आम्ही एकमुखीने असा निर्णय घेतला की मतदानावर कुठलंही एक मतदानसुद्धा आम्ही करणार नाही आणि गावातील लोकांना एकमुखीने मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजकुमार पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत आळगे, माननीय जिल्हा कलेक्टर साहेब सोलापूर यांना विनंती करण्यात येते की सध्या उन्हाळीचे दिवस असून भीमा नदीला पाणी सध्या तरी पाणी नाही आणि सोलापूरसाठी पिण्यासाठी सोडलेलं पाणी चितपूर बंधाऱ्यापर्यंत येऊन टेकलेलं आहे. तो पाणी खाली हिळीपर्यंत सोडावं असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे मी पाणी संदर्भात आणि पाणीपट्टी भरण्यासंदर्भात पाटबंधारा विभागाशी मी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केलो. त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिले की तुमच्या गावातील सर्वांनी मिळून कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये पाणीपट्टी जमा करण्याची व्यवस्था करा. आम्ही पाणी खाली हिळीपर्यंत सोडता आश्वासन दिले. त्याप्रमाणे मी सर्व ग्रामस्थांनी मिळून आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून जवळजवळ 3 लाख रुपयेपर्यंत मी पाणीपट्टी जमा केलेला आहे. तरीपण सुद्धा आजच्या परिस्थितीनुसार काल सोलापूरसाठी सोडलेलं पाणी चितपूर बंधाऱ्यापर्यंत येऊन पोचले तरी पाण्याचे प्रयोग म्हणजे पूर्णपणे पाणी उजनीतून सोडलेलं पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. आम्ही वरच्या लोकांना पाटबंधारे ऑफिसच्या लोकांना साहेब लोकांना विचारले की त्यांनी म्हणतात पाणी काही खाली यायचे अंदाज नाही म्हणून असं आश्वासन देण्यात येत आहे. तरी माननीय कलेक्टर साहेबांना असं विनंती आहे की जर पाणी खाली हिरलीपर्यंत जर नाही सोडलं तर सर्व आळगी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीनं असं एकमुखी निर्णय घेण्यात आलेला की जर पाणी नाही सोडलं तर येणाऱ्या 18 तारखेच्या लोकसभेच्या इलेक्शनवर सर्वांनी मिळून एकमुखी निर्णय घेऊन
पूर्णपणे गावच्या वतीने गावकऱ्यांनी आळगी गावकऱ्यांनी आळगी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे निर्णय घेतलेले आहे. सहानुभूतीपूर्वक विचार करून माननीय कलेक्टर साहेब सोलापूर यांनी त्वरित शेतकऱ्यांचे आणि पाण्याचे आणि चाऱ्याचे प्रश्न खूप मोठा आहे, त्याच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित पाणी खाली दिल्लीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करावी. आणि यावेळी 2014-15 मध्ये आळगीचे गावचे खासगी भीमा नदीचे वाळूचे टेंडर झाले, त्यामुळे आळगी ते तळवळाचा पूर्णपणे खराब झालेला आहे. त्या रस्ता आणि पाणी हे जर रस्ता आणि आता जर रस्त्याचे नाही झाले तर इलेक्शन झाल्यावर रस्ता करण्याचे आश्वासन द्यावा. आणि आता पाण्याची व्यवस्था आताच्या आता पाणी खाली आलं पाहिजे. पाणी जर नाही खाली सोडलं तर आम्ही पूर्णपणे मतदान बहिष्कार घालणार आहे. कुठल्याही कुठल्या प्रकारची पक्षपात न करता पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हे एकमुखी ठराव आहे. आणि पाणी न सोडता जर कुठला पक्षाचे जर पुढारी आमच्या गावात इलेक्शन संदर्भात आला तर कुठला पुढारी पण गावच्या गावात फिरू देणार नाही असं एकमुखी निर्णय झालेला आहे. म्हणून आम्ही गावकऱ्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही मतदान करणार नाही असं आम्ही सांगू इच्छितो. चालो चालो काशीला तंतुरे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता राहणार आळगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. आता उजनीचं पाणी काल चितपूर बंधाऱ्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. आणि आम्ही पाट बंधारे नोकरदार ढवळे साहेबांना सुद्धा आपण संपर्क साधलेला आहे. पहिला त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, तुम्ही पाणीपट्टी गोळा करा, पाणी सोडायचं आमचं कर्तव्य आहे, आम्ही सोडतो म्हटलं. त्यांनी सांगितल्यावर आम्ही जवळजवळ आमच्या गावात 3.5 लाख रुपये आम्ही जमा केलेले आहे, जमा करून सुद्धा बसलेला आहे. जमा करून बसून सुद्धा त्यांनी आता चितपूरपर्यंत ते बंगालपर्यंत येऊन पाणी पोचलेलं आहे. आता ही खालची लोक काय आम्ही काय जनावर आहे का? आम्ही काय माणसं नाही का? आम्ही काय अक्कलकोट तालुक्यातलं नाही का? कालवा समितीमध्ये असं उल्लेख झालेला आहे, कालवा समितीमध्ये 2 वेळा पाणी हिळीपर्यंत सोडायचं म्हणून आश्वासन आहे, सगळं सर्टिफिकेट आहे, सगळं आहे. अजून सुद्धा आपल्याला पाणी सोडत नाही म्हणल्यावर आपल्यावर किती अन्याय होत आहे. गेल्या 1-2-3 वर्षाखाली आम्ही 2.5 लाख रुपये पाटबंधारे खात्याला आपण भरलंय, तेव्हा सुद्धा आपल्याला पाणी त्यांनी सोडलेलं नाही, अजून सुद्धा पाणी सोडलेलं नाही. आणि आपल्या खासदार लोक कोणी सुद्धा आपल्याला दखल घेत नाही, कोणच सुगंध घेत नाही. आपला गाव आता सध्या मुख्यमंत्री दत्तक योजनेमध्ये दत्तकमध्ये घेतलेलं आहे. दत्तक घेऊन सुद्धा इथं विकासाचं काही नाही. आणि गेल्या 2-3 वर्षाखाली पूर्ण वाळू नेऊन टाकलेलं आहे, पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. ते रस्त्याचं सुद्धा आता एकंदर गरोदर महिला आपण सोलापूरला जर पोहोचायचं म्हणलं तर खडवळमध्ये तर आपल्याला डिलेवर होऊन बसते, असं परिस्थिती आमचं झालेलं आहे. आता आपल्याला पूर्ण आपलं 28 गाव हिळ्ळीमध्ये पाणी सोडलं तरच आपण मतदान करणार आहे, नाहीतर पूर्णपणे आपलं भाग मतदानचा बहिष्कार करणार आहे आपण. आणि आमचं पूर्ण गाव नाही, आत्ता सध्या अंकली गावात सुद्धा आमच्यासारखं बैठक चालू झालेलं आहे. त्यांनी सुद्धा पूर्ण नदी काठाचा 28 गावाचा सगळ्याकडनं बहिष्कार घालणार आहे. एक वेळ सुद्धा आत्ताच त्वरित शासनाने निर्णय घेऊन, कलेक्टर साहेबांनी निर्णय घेऊन, प्रांताधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन, तहसीलदारांनी निर्णय घेऊन त्वरित आपल्याला शिर्डीपर्यंत जर पाणी सोडलं तरच आपण येत्या 18 तारखेला मतदान करणार नाही, तर पूर्णपूर्ण बहिष्कार घालून आपण आलेलं मतपेटी माघारी पाठवणार आहे. हे आपल्या गावच्या वतीने आणि माझ्या पूर्ण गावच्या वतीने बहिष्कार घालतोय म्हणून मी सांगून आज शासनाला माझा इशारा आहे. ह्या गावात काय आहे, 28 गावचं काय भीकर परिस्थिती निर्माण झालंय. मला 3 एकर शेती आहे, त्याच्यावर माझं कुटुंब चालते. तेच पाणी जर नाही सोडलं तर आपण काय करणार आहे? त्यामुळं आपण त्वरित आपल्याला पाणी सोडा,
आणि नंतर आपण तुम्हाला मतदान करू, नाहीतर पहिले सोडलं तर तुमचा मतदान करणार नाही, कोण बहिष्कार करणार आहे म्हणून मी शासनाला इशारा देणार आहे. सत्यप्रभ पाटील अध्यक्ष आळगे तालुका अक्कलकोट. आज आमच्या गावात ग्रामपंचायती समोर ग्रामसभा बैठक घेऊन एकमुखी निर्णय घेतलेला आहे की भीमा नदीला आता सध्या पाणी नाही, उन्हाचा कडाका तर जोरात चाललेला आहे. अशा परिस्थितीत आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आमचं जनावर, पिण्याचं पाणी, शेतीला पाणी, आम्ही आमचं नदीकडचं गाव फक्त नदीच्या पाण्यावरच शेतीचं उत्पन्न अवलंबून आहे. नदीला पाणी नाही तर पिकं टिकलं नाही तर आम्ही टिकत नाही, जनावरं टिकत नाही. म्हणजे आम्ही शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल असताना शासनाने याचं दखल घेत नाही. ग्रामात गावातल्या सगळ्या मतदारांनी एकमुखी निर्णय घेतलो की त्या भीमा नदीला पाणी जर नाही आलं आणि तडवळ ते आळगे रोड इतकं खराब झालेलं आहे की चालत जाणंसुद्धा मुश्किल होऊन बसलेलं आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनानं त्वरित पाणी आता सध्या चालू आहे, चितपूर बंदरपर्यंत पाणी आलेलं आहे, तेवढं त्यानं 100% सगळं प्लेट घालून बंदर भरून घेतलेलं आहे. त्यानं बंदर भरून घेतलं आहे, आम्हाला आमच्या बंदरात कोरडा वाळू दिसतंय. अशा परिस्थितीत आम्ही काय माणसं नाहीत का? चितपूर खालचं गावातलं नदीकडच्या गावातल्या लोकांचं ताकद यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून द्यायचं आहे. शेतकऱ्याची ताकद काय आहे, शेतकऱ्याचं तळमळ काय हे दाखवून देण्यासाठी आम्ही एकमुखी ठराव घेतलेला आहे की येत्या 18 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मतदानच घालायचं नाही, मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. या घेतलेल्या निर्णयाला ग्रामपंचायत सरपंच, डेप्युटी सरपंच, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक बैठक घेतलेली आहे. या बैठकीत माझं पण 100% बहिष्काराला पाठिंबा आहे, 100% मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. एकही मत आमच्या गावातलं एकही मत मतपेटीत जाणार नाही याची मला खात्री आहे. एवढं सांगून शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा की शेतकऱ्याचं तळमळ काय. शेतकरी म्हणजे भारताचा कणा आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्रत्येक पुढारी प्रत्येक शासनसुद्धा म्हणतात की शेतकरी म्हणजे पाठीचा कणा असल्या, शरीराला पाठीचा कणा असल्याशिवाय माणूस जसं चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही ना, त्याप्रमाणे शेतकरी म्हणजे सगळ्या जीविताला अन्न घालणारा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याचा जर विचार करत नसेल तर आम्ही मतदान करू तर काय फायदा आहे. शासन काय नुसतं कमवण्यासाठी खासदार आमदार होऊन बसायचं का? लोकांचं हित काय, लोकांचं कल्याण काय, लोकांचं गरजा काय आहेत ते जर ओळखत नसेल तर आम्ही शासन प्रतिनिधीला निवडून तर काय फायदा आहे.
जेवढ्या पोटतिडकीने बोलून आम्ही 100% मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. आमच्याप्रमाणेच धारसंगपासून हिरळीपर्यंत नदीकाठचे जेवढे गावे आहेत आमच्या तळव भागामधले सगळ्या गावातल्या लोकांनी सभा घेऊन ग्रामसभा घेऊन एकमुखी बहिष्कारचा निर्णय घ्यायचं ठरलेलं आहे. तरी शासनानं जाणीवपूर्वक तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. नाही दखल घेतलं तर येणाऱ्या 18 तारखेच्या मतदानाला आम्ही 100% बहिष्कार घालणार आहोत. एवढे सांगून मी माझ्या दोन संपवतो. जय जय.